ज्या अमरावतीनी आपल्या देशाला पहिला राष्ट्रपती महिला राष्ट्रपती दिली त्या अमरावतीमध्ये अशी घटना घडणं म्हणजे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे। महिलांचा सन्मान झालाच पाहिजे आणि जो टेक्निशियन त्या ठिकाणी आहे त्या टेक्निशियनला त्याच्यावर कडक कारवाई केलेली आहे। 354 आणि 376 दोन्ही त्या ठिकाणी गुन्हे लावण्यात आलेले आहेत। त्याच्यासोबत इतकी कडक कारवाई केली जाईल की पुन्हा कोणी जर विचार केला असं काही करायचा तर तो त्याला खबरदारीच त्या ठिकाणी मिळेल। अजिबात महिलांचा अपमान आणि महिलांच्या छेडछाडीचे प्रकरण अजिबात सहन केल्या जाणार नाही कोणत्याही।